आतवा काय बोलता है यार, काय सांगणारस काय? मी ते सुषमाला लग्नाचं विचारायला गेलो होतो. अरे पण तुम्ही तिघा खय गेला होतास? माझी अट होती म्हणून ते माझ्यासोबत इले होते. खय इले होते भाऊजी? ते तुम्ही त्यांकाच विचारा ना. मा काय चाललंय? मग त्यांका कळूक वया ना तुम्ही काय बघितलास. सुषमा शांत रहा. माधवा कशाबद्दल बोलता हा या? आया काय गो काय या? त्यो काय नाही बोलता. चोरी पकडली जायत ना, मीच बोलते. सुषमा आता काय करणार? एक ना एक दिवस त्यांका कळतलाच ना. त्याचा काय हा? तुम्ही माझ्यासाठी स्थळ बघितलं. मी यांना सांगितलंय मी लग्न करू तयार आहे. पण जर मी त्याच्याशी लग्न केलंय तर मग छायाचा कसा वाईट? तुका काय बोलू चाहा माधवराव? तुम्ही सांगतलास की मी सांगू? छाया तू सांगतलास? मी यांका थंय घेऊन गेले छाया आणि माका अजय वांगडा लगीन करूच. माधवा बाजूखो आहे हे का सांग बाजू हो. छाया ह्या सगळ्या करण्यापेक्षा बाई जाऊन जीव द्यायचो. तोंडात काय फासलास तू? अगो काहीच कसं वाटत नाही ग तुका? अगो जन्माला आलीस ना तेव्हा तुझं जीव घेतलं असत तर ही येणं झाली नसती. आता अख्ख्या गावात कळला ना तर लोक वाईट टाकतील. गोवा खाल्लास आणि आता ही थेरा चालल्या कसं म्हणतील लोक? अगं मेलास की त्यांना? मार मार जीव दे जीव दे नाही तर मी तरी जीव घेतो. माझा तरी आजी. अगं थांब. आई थांब. अगं जीव घेशील का तिचा? आजी अगं पुरवा तुका काय गरज हा मध्ये पडूची? अगं मग तुम्ही सगळे नुसते बघत राहिलात म्हणून मला पुढे व्हावं लागलं. पुरवा तोंड बंद कर आणि घबराव. मारा मारा माता मारून टाका. पण मी सांगून ठेवते मी अजय वांगडा लगीन करतले. या सुषमा वांगडा त्याच लगीन होऊ देऊच नाही अजिबात. काय बोललो? दत्ता माधवा हात सोड. तू मुंबई जाशील पण गावात आमका राहूचा. काय बोललस? त्याच्याशी लग्न करू जा तू का? माका त्याच्याशी लगीन करूचा. तू या घरात कसं राहतोस ना? ताज बघतोय मी. चल घरात बाहेर. दत्ता सोड माका. चालता हो तोंड नको दाखव तुझा. चालता हो असं नका ना करू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? मी किसी चारी कर रहे ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?